नमस्कार, तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल. मी आहे श्याम सर. आज आपण परत एकदा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय. मी श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर श्यामसुंदर माने. साधारणतः आपण मागच्या एक काही सिरीजमध्ये इंटरव्ह्यू स्किल्सबद्दल चर्चा केली होती. आज आपण त्या इंटरव्ह्यू स्किलमध्येच इंटरव्ह्यूला सपोर्ट करणाऱ्या एका डॉक्युमेंटविषयी चर्चा करतोय. हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपल्याला ते इंटरव्ह्यूच्या वेळेला ते डॉक्युमेंट त्या एच आर त्या इंटरव्ह्युअरच्या हातात असतं. कॅन यू गेस व्हॉट इज दॅट डॉक्युमेंट एक्झॅक्टली? सी व्ही, रेझ्युमे. त्याला दोन शब्द वापरतो आपण जनरली. बायोडेटा हा शब्द आपण त्याच्यासाठी नाही वापरत. बायोडेटाचा अर्थ आपण एका परत व्हिडिओमध्ये निश्चितपणे डिस्कस करू. पण आता आज आपण याच्याबद्दल डिस्कस करूया की एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय सी व्ही and what is mean by resume or what can be the difference in between two. I would like to tell you about resume at the first. The first meaning of this resume is like something to begin to start, but another is what the brief and detailed academic and personal in, academic and your professional information which included in particular document, that is termed as a resume. While the CV is the same with the academic details, professional details, your experience and all, but the CV is quite longer and quite detailed. So that is the small difference, that resume is short and precise while the CV is quite longer and detailed. पण आता आपण ह्या भारतीय कंपन्या किंवा एम एन सीजमध्ये या दोन्हीला काय अर्थ प्राप्त झालेत, किंवा एम एन सीज जेव्हा बघतात तुमच्या सी व्हीकडे किंवा रेझ्युमेकडे तेव्हा ते काय अपेक्षित करतात त्याच्यामध्ये, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. साधारणतः त्यांना काय हवं असतं की त्यांना कॅन्डिडेटची डिटेल्ड माहिती मिळायला हवी असते. त्याचे अकॅडमिक डिटेल्स आणि त्याचे प्रोफेशनल डिटेल्स आणि पर्सनल टू लाईक कॉन्टॅक्ट नंबर, लोकॅलिटी, ॲड्रेस अँड काइंड ऑफ थिंग्स. आता मग आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जात असतो तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की मी रेझ्युमे बनवू का सी व्ही बनवू. कधी कधी असंही होतं की डॉक्युमेंट इज सेम, जस्ट नेम दे डिफरंटली. काही रेझ्युमे नाव दिलेलं असतं किंवा सी व्ही नाव दिलेलं असतं. आता मी आज तुम्हाला यातला नेमका फरक सांगतो की काय एक्झॅक्टली फरक आहे. अर्थामध्ये काही फरक नाही, सो मिनिंगवर जाऊ नका. फक्त डिटेल्ड, मोर डिटेल्ड अँड ओनली डिटेल्ड, एवढाच फरक त्याच्या मिनिंगमध्ये आहे. पण एक्सेप्टेड एच आर वर्ल्डमध्ये, म्हणजे एच आर ह्युमन रिसोर्सेस किंवा एच आर रिक्रुटमेंटच्या जे टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा टर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते काय अपेक्षित करतात की एखादा कॅन्डिडेट ज्याचं रिसेंटली ग्रॅज्युएशन झाले, एज्युकेशन झाले, अकॅडमिक्स कम्प्लीट झाले आणि कम्प्लिटली तो प्रोफेशनली फ्रेशर आहे, असे फ्रेशर कॅन्डिडेट जे आहेत ते त्यांचा सी व्ही बनवतात. म्हणजे काय, सॉरी, ते त्यांचा रेझ्युमे बनवतात. म्हणजे काय की जर एखादा मला जर मेल आला ॲज अ एच आर एखाद्या कॅन्डिडेटचा आणि त्याचं टायटल जर रेझ्युमे असेल तर मला फक्त एवढंच आयडिया आली पाहिजे की हा फ्रेशर आहे. सो रेझ्युमे हे जे डॉक्युमेंट आहे ह्याच्यामध्ये ॲज अ सेड यू की एज्युकेशनल डिटेल्स, अकॅडमिक डिटेल्स, थोडेफार ड्युरिंग द एज्युकेशन जे काही प्रोजेक्ट वगैरे केले जे काय त्याचे काही एक्सपिरियन्सेस आणि थोडी पर्सनल इन्फॉर्मेशन, याला आपण रेझ्युमे म्हणूया. तर सी व्ही म्हणजे काय की एकदा का तुमच्या डोक्यावरचा फ्रेशर हा टॅग गेला आणि तुम्हाला एक 6 महिने वर्षाचा एक्सपिरियन्स आला की तिथून पुढे मात्र तुम्ही सी व्ही बनवायचा. हा एवढा फरक लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की हा फरक कशावरून करायचा आपण, तर असं काही कुठं अधिकृतपणे कुठं नाही सांगितलेलं की सी व्ही म्हणजे एक्सपिरियन्स्ड, रेझ्युमे म्हणजे फ्रेशर वगैरे, असं काही खूप अधिकृत असं नाही आहे. पण एक ट्रॅडिशन आहे, एक काय म्हणतो ॲक्सेप्टेड टर्म आहे की जेव्हा एखाद्या व्यक्ती रेझ्युमे बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप काही डिटेल लिहिण्याची आवश्यकता नसते. फक्त अकॅडमिक्स असतं आणि थोडंफार छोटे कुठे प्रोजेक्टचे एक्सपिरियन्सेस असतात. सो तुम्ही हे लक्षात घ्या की जर तुम्ही फ्रेशर असाल, रिसेंटली कॅम्पस इंटरव्ह्यू देणार असाल किंवा आणखी कुठे जॉबच नाही केला, छोटे मोठे एक्सपिरियन्सेस आहेत ते पण एम बी ए करताना, इंजिनिअरिंग करताना, काही प्रोजेक्ट्सचे वगैरे आहेत,
तर तुम्हाला तुमचा रेझ्युमे बनवायचा आहे. आणि जर तुम्ही प्रोफेशनल आहात, 1-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा इवन 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही फ्रेशर या कॅटेगरीमध्ये येत नाही, तुम्ही एक्सपिरियन्स्ड या कॅटेगरीमध्ये येतात. सो त्यावेळेला काय करायचं की तुम्ही स्वतःला एक्सपिरियन्स्ड आहे असं HR कळावं, बाय द टायटल इटसेल्फ कळावं, म्हणून तुम्ही तुमचा CV हा बनवायचा. आता CV कसा बनवायचा, रेझ्युमे कसा बनवायचा, याबद्दल आपण नंतर एका व्हिडिओमध्ये छानपैकी चर्चा करूया. पण आय होप की माझा आजचा जो प्रयत्न होता तो हा होता की मला रेझ्युमे आणि CV यामधला फरक कळावा. मी सांगितलं की दोघांमध्ये मायनर फरक आहे. रेझ्युमे हा शॉर्ट डिटेल्ड असतो, तर CV हा मोर डिटेल्ड असतो. हा एक फरक आहे. दुसरा काय की फ्रेशर कॅन्डिडेट रेझ्युमे वापरतात, म्हणजे रेझ्युमे फॉर फ्रेशर कॅन्डिडेट, तर CV इज फॉर एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट. हा छोटासा बदल. आणि मी जसं म्हणालो की या बदलाला काही खूप काही सायंटिफिक सपोर्ट नाही, पण तरीही आपण हा ट्रॅडिशन फॉलो करतो MNCs वगैरे. सो आय होप की तुम्ही जर फ्रेशर असाल आणि जर एक्सपिरियन्स्ड असाल तर CV बनवा. ते कसे बनवायचे याच्याबद्दल आपण परत एकदा चर्चा करूयाच तुर्तास. मी माझ्या सबस्क्रायबरचा, माझ्या व्ह्यूअरचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या रिस्पॉन्समुळेच मला रोज नवीन नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते. सो मला इन्स्पायर करत राहा, मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवीन. त्याशिवाय माझे खूप काही सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले पण बेल आयकनला क्लिक केलं नाही, त्याच्यामुळं त्यांना माझे नोटिफिकेशन येत नाही आहेत, रिअल टाईम मेसेज येत नाही मी व्हिडिओ अपलोड केलेला. सो इन्स्टंटली माझा जर व्हिडिओ मी अपलोड केला तर तुम्हाला तो लगेच पाहता यावा, याच्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. माझे 50% क्राउड असे आहे की ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं पण माझे व्हिडिओ रोज पाहतात असं मला माझ्या ग्राफवरून दिसतंय. तर मी त्यांनाही रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही किंवा काही काही काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही नाही. तुम्ही फक्त सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकन क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला खात्रीशीरपणे माझे व्हिडिओ पाहता येतील. माझा अलार्म सारखं मला सांगतंय टाईम अप. सो हा 7.5-8 मिनिटाचा व्हिडिओ, आय होप तुम्हाला आवडेल. आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि इतरांनाही कळू द्या हे छोट्या छोट्या गोष्टी. मी श्यामसुंदर माने आपला निरोप घेतोय. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.